नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. अजित पवार गटाच्या मंत्र्यांची आज सकाळी 10 वाजता देवगिरीवर बैठक, तर संध्याकाळी 5 वाजता पक्षाच्या आमदारांसोबत अजित पवारांची बैठक होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली नवनिर्वाचित खासदारांची बैठक. आज दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आज शरद पवारांची भेट घेणार. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पवार खासदारांना मार्गदर्शन करणार. शरद पवार गटाचे सर्व खासदार 9 जूनला मुंबईमध्ये एकत्र येणार. 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी होणार. वायबी चव्हाण सेंटरमध्ये सोहळ्याचं आयोजन. फडणवीसांची मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी. मला उपमुख्यमंत्रीपदापासून मोकळं करा, ही नेतृत्वाला विनंती. लोकसभेत महाराष्ट्राला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय. एका निवडणुकीनं सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेसाठी काम करावं, कोर कमिटीची फडणवीसांना विनंती. आमचा निर्णय ते मान्य करतील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. जनतेनं फडणवीसांना मोकळं केलं आहे अशी नौटंकी करण्याची भाजपा नेत्याला सवय असल्याची संजय राऊतांची टीका. भाजप नेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांचाही राजीनामा घ्यावा असाही लगावला टोला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी एनडीएच्या खासदारांना उद्या भेटण्याची वेळ दिली. संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान भेटून राष्ट्रपतींना सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार. चंद्राबाबू नायडूंनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. चंद्राबाबू नायडू एनडीए तर स्टॅलिन इंडिया आघाडीचे सदस्य असल्यानं चर्चांना उधाण. मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू. एनडीएतील घटक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज दिल्लीमध्ये बोलावलं. उद्या भाजप नेतृत्वासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार. शिंदे गटाच्या 3 खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता. श्रीरंग बाणे, धैर्यशील माने आणि श्रीकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. निकालानंतर दादांचे 18-19 आमदार आमच्या संपर्कात आहेत, रोहित पवारांचा मोठा दावा. तर 12-13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचंही केलं विधान. साताऱ्यामध्ये अपक्ष उमेदवाराच्या तुतारी चिन्हाचा फटका बसला. जयंत पाटील यांचं वक्तव्य. शरद पवार गटाचा तुतारी गावात जाणारा माणूस, तर अपक्षाला दिलं होतं तुतारी हे चिन्ह. सारख्या चिन्हामुळे शशिकांत शिंदेंची मतं अपक्षाला गेली. जयंत पाटील यांचं मत. देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झाल्यास मुंडक काँग्रेसचं, कंबर चंद्राबाबू नायडूंचं आणि बोट शरद पवारांचं असतील. मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. राजकीय पक्ष फोडण्याचा भाजपला फटका. शिंदेगट आणि अजित पवार गट भाजपवर ओझं ठरलं. आमदार जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका. अजितदादांनी केलेला अपमान लोकांना आवडला नाही. माणूस कितीही गरीब असला तरी त्याला स्वाभिमान असतो. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. नवी मुंबईमध्ये शिंदे गटाकडून नरेश मस्केंच्या विजयाचा मोठा जल्लोष. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंकडून पेढे भरवत कार्यकर्त्यांना शुभेच्छा. संजय राऊत केवळ आमच्या मतांवर खासदार, हिंमत असल्यास राऊतांनी जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवावी. गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना आव्हान. शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाडांना जीव मारण्याची धमकी. दीपक कदम नावाच्या फेसबुक अकाउंटवरून जीव मारण्याची धमकी दिल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वाढदिवस. मोठ्या उत्साहात साजरा. कार्यकर्त्यांनी आणलेल्या केकवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर झळकले खासदार धैर्यशील मानेंच्या अभिनंदनाचे फोटो. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने विजयी. प्रवीण पोटेंचा अमरावती शहर भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा. नवनीत राणांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा. कुणाला पाडा असं मी नाव घेऊन कधीही सांगितलं नव्हतं. मराठा समाजाच्या मतांची किंमत देशाला कळाली. लोकसभेच्या निकालासंदर्भात मनोज सराग यांची प्रतिक्रिया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 350वा राज्याभिषेक सोहळा. राज्यभरात आज शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. कोल्हापुरात आज 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार. नवीन राजवाडा इथं शाहू महाराज छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजे छत्रपती आणि मनोज सरांगे किल्ले रायगडावर येणार. किल्ले रायगडावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. जळगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांकडून तरुण पिढीसाठी रायगडवारी उपक्रम. मंगेश चव्हाण 3000 तरुणांना घेऊन शिवराज्याभिषेकासाठी किल्ले रायगडावर रवाना.
मुंबईतील पवईमध्ये शिंदे गटाकडून बांधकाम कंत्राटदाराच्या ऑफिसची तोडफोड. पवईमधील मारवा पुलाचं बांधकाम संथगतीनं सुरू असल्याचा आरोप. मुंबईतील सुमारे 45 लाख लोक पूरप्रवण क्षेत्राजवळ. पालिकेचा अहवाल, अजूनही पाणी तुंबणारी 100 ठिकाणं असल्याचं समोर. आरटी अंतर्गत प्रवेशासाठीच्या लॉटरीचा निकाल 13 जूनला लागणार. सरकारी वकिलांची उच्च न्यायालयामध्ये माहिती. तर आरटी अंतर्गत प्रवेशासाठी 2,43,000 अर्ज. मान्सून आज 48 तासांमध्ये कोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता. 10 जूनपर्यंत मुंबईमध्ये तर 15 जूनपर्यंत विदर्भ मराठवाड्यामध्ये दाखल होणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात कल्याणीनगर प्रकरणानंतरही नियमांना हरताळ. आरटीओच्या तपासणीमध्ये रस्त्यावर विना नोंदणी 11 वाहनं. विविध प्रकरणांमध्ये कारवाया सुरू. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँक सुधारली. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 विद्यापीठाला 631 ते 640 स्थान. गतवर्षी हे स्थान 711 ते 720 होतं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली. मिरची, बटाटा, मेथी, कोथिंबिरीसह इतर भाज्यांची आवक घटल्यानं भाव कडाडले. पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये अनधिकृत 27 होर्डिंग्स जमीनदोस्त. नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई. तर 7 होर्डिंग्स मालकांनी स्वतःहून अनधिकृत होर्डिंग्स हटवले. आषाढीच्या तोंडावर इंद्राणी नदी फेसाळली. इंद्राणी नदी दूषित झाल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुणे पालिका जायकाकडून 4,300 कोटींचं कर्ज घेणार. पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी योजना आहे. यासाठी 10 जूनला प्राथमिक बैठक. राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. नागपूरसह विदर्भामध्ये पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. अकोला जिल्ह्यामध्ये शेती मशागतीच्या कामाला सुरुवात. मान्सूनच्या आगमनापूर्वी बळीराजाकडून शेतीची कामं सुरू. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस. गडहिंग्लज तालुक्यामधल्या हलकर्णीमध्ये सलग 3 तास पावसाचा कहर. ओढ्या नाल्यामध्ये पाणीच पाणी. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. तर उदगीर तालुक्यामधल्या कुमठा वाढवणा इथे गोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली. जळगावच्या आंबेडकर नगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्यानं 4 जण जखमी. घराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. महापालिकेनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. नवी मुंबईतील वाशी सांडपाडा परिसरात पावसाची हजेरी. पावसामुळे उकड्यानं हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा. नांदेड शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार. साताऱ्यामध्ये वाई तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे वीज पडून 40 शेळ्या दगावल्या. मेंढपाळाचं जवळपास 10 लाखांहून अधिकचं नुकसान. पुण्याच्या आळंदी परिसरामधल्या चरोली इथे वीज पडून शेतमजुराचा मृत्यू. ओंकार ठाकर असं मृत्यू झालेल्या शेतमजुराचं नाव. वादळी वाऱ्यामुळे नांदेड न्यायालयाच्या गेट समोरील झाड कोसळलं. झाड कोसळल्यामुळे दुचाकीचं नुकसान. न्यायालय परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. हवेमध्ये गारवा निर्माण. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला. शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार. रत्नागिरीमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. दुपारनंतर ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व सरींमुळे हवेमध्ये गारवा निर्माण. बुलडाणा जिल्ह्यामध्ये वादळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. विद्युत खांब पडल्यानं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त. विद्युत पुरवठा 14 तासांपासून खंडित. धुळे महानगरपालिकेचे मोहाडी परिसरामध्ये ट्रक टर्मिनस धुळकात पडून महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया पार न पडल्यामुळे टर्मिनसची दुरवस्था. धुळे महापालिका क्षेत्रामध्ये 5 जलकुंभांच्या कामाला सुरुवात. जलकुंभामुळे हद्दवाडीच्या गावांमध्ये नियमित पाणी मिळण्यास मदत होणार. डोंबिवलीमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. धुळ्यामध्ये गरोदर महिला अंगणवाडीच्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये बदल. ग्रामीण भागातील महिलांकडून पोषण आहार घेण्यास नकार. पूर्वीप्रमाणेच आहार देण्याची मागणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूरमध्ये रोपट्यांचं विनामूल्य वाटप. भारतीय जलसंसाधन संस्था आणि ज्ञानदीप यांच्या संयुक्त विद्यमानानं जवळपास 1,000 रोपट्यांचं वितरण करण्यात आलं. वाशिमच्या अडोळीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नैसर्गिक शेतीबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती. सीपीपी युनिट तयार करण्यासह विविध विषयांबाबत मार्गदर्शन.
नांदेडमध्ये शेती मशागतीची कामं अंतिम टप्प्यात, मान्सूनपूर्व पेरणीसाठी शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. नांदेड जिल्ह्यामध्ये केवायसी नसल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित, कोट्यवधी रुपयांचं अनुदान खात्यामध्ये पडून अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी केवायसी करून घेण्याचं आवाहन. नागपुरात 79 लाखांची बनावट मोबाईल एक्सेसरीज जप्त, कॉपीराईट कलमांतर्गत गुन्हा दाखल, नामांकित कंपनीचे बनावट चार्जर केबल जप्त. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 19 जून पर्यंत वाढ, न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, वैद्यकीय तपासणी करण्याच्या केजरीवालांना सूचना. स्पेक्ट्रम लिलाव 25 जून पर्यंत लावणीवर, दूरसंचार विभागानं 96,317 कोटी रुपयांच्या ध्वनी लहरींचा लिलाव पुढे ढकलला. मालदीवकडून इस्रायल पासपोर्टवर बंदी घालण्याचा निर्णय, तर इस्रायलकडून बॉयकॉट मालदीव ही मोहीम सुरू, मालदीव दहशतवाद्यांना पाठीशी घालत असल्याचा इस्रायलचा आरोप. निवडणूक पार्श्वभूमीवर अभिनेते शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत, सावरकरांचं एक वाक्य असलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीचा नीट यूजीचा निकाल जाहीर, देशामधील 67 विद्यार्थ्यांनी मिळवली पहिली रँक. कालच्या घसरणीनंतर शेअर बाजार सुरू होताच वधारला, सेन्सेक्स 672.84 अंकांनी तर निफ्टी 170.20 अंकांनी वधारलं. मेक्सिकोच्या 200 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला देशाची राष्ट्राध्यक्ष, 2 जूनला झालेल्या निवडणुकीमध्ये मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम यांना सर्वाधिक मतं, मेक्सिकोमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक ठरली. उत्तरकाशीमध्ये थंडीमुळे 4 ट्रेकर्सचा मृत्यू, 10 जणांची सुटका तर 8 जण अजूनही अडकलेले, खराब हवामानामुळे रस्ता चुकल्याची माहिती, बचाव कार्य सुरू. आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे शहरामध्ये साचलं पाणी, लोकांचे हाल, अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकल्या. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री अखेरच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार, फिफा विश्वचषक पात्रता फेरीमधील महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सामना कुवेतशी होणार.